गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, या प्लॉटचा आज खरड छाटणीचा 19वा दिवस आहे. या प्लॉटला आपण 14 एप्रिलला पेस्ट केलेली आहे आणि त्याच्यानंतर हा प्लॉट 19व्या दिवशी आहे. मित्रांनो, या प्लॉटला आपण खरड छाटणी केल्यानंतर आपण त्याच्यावर ओलांड्यावर नेट बांधण्याचा प्रयोग या ठिकाणी केला होता मित्रांनो. आणि हा प्रयोग करत असताना आपण विदाऊट नेट पण आपल्याला स्प्राउटिंग व्यवस्थित मिळती का हे पाहण्यासाठी आपण एक कंट्रोल लाईन सोडली होती आणि त्या कंट्रोल लाईनमध्ये स्प्राउटिंग आपल्याला बरीच लेट दिसते आहे मित्रांनो, किंवा तिथं स्प्राउटिंग थोडीशी मागं पुढं आहे. तर कंट्रोल लाईनमध्ये आपल्याला हा फरक स्पष्टपणे जाणवतो आहे की जर आपण नेट बांधली नसती तर ओव्हरऑल आपल्या प्लॉटमध्ये अशा प्रकारचं चित्र असतं मित्रांनो. आणि जिथं जिथं आपण नेट बांधलेली आहे मित्रांनो, तिथं स्प्राउटिंग आपल्याला एकदम व्यवस्थित आणि सुंदर मिळालेली आहे. तिथं फुटींचा कलर आणि त्याचा याच्यामध्ये पण बराचसा फरक आपल्याला जाणवतो आहे मित्रांनो. 40-41 टेम्परेचर या ठिकाणी जात आहे. तर त्याच्यामध्ये आपण मुद्दामून हा नेट बांधण्याचा प्रयोग या ठिकाणी, हे ॲक्च्युली जुगाड आहे पण हा प्रयत्न आपण केला होता आणि त्याचे आपल्याला बऱ्यापैकी रिझल्ट या ठिकाणी दिसत आहेत. आपण या ठिकाणी 20-22 काड्यांचं नियोजन या वर्षी करणार आहोत. त्या अनुषंगानं आपल्याला इव्हन स्प्राउटिंग पाहिजे होती. मेन केन आपण ठेवण्याचा या ठिकाणी या प्लॉटला प्रयत्न करतो आहे. तर आपल्या 70-80% या ठिकाणी स्प्राउटिंग इव्हन पाहिजे होती आणि ती या ठिकाणी आपल्याला होताना दिसते आहे मित्रांनो. आता ही कंट्रोल लाईन आपण शिकण्यासाठी सोडली होती तर त्या हिशोबानं आपल्याला या कंट्रोल लाईनमध्ये थोडंसं अतिरिक्त काम आपल्याला करावं लागणार आहे मित्रांनो. थँक्यू.